अमित भाई नड्डा जी पक्षादेश दिला आणि त्यांना आदेश दिला की तुम्ही जी घोषणा केली ती परत घ्या आणि उपमुख्यमंत्री म्हणून तुम्ही शपथ घ्या। पक्षादेश त्यांनी स्वीकारला आणि आज ते उपमुख्यमंत्री झाले। पद कुठले असो, मुख्यमंत्री असो की उपमुख्यमंत्री पद असो, राज्याचे हित महत्त्वाचं आहे आणि राज्याच्या हिताकरता देवेंद्रजी आवश्यक आहे आणि म्हणूनच त्यांनी हे पद स्वीकारलं आहे। आज अचानक मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे यांचं नाव आल्यानंतर भाजपमध्ये कुठेतरी नाराजी आहे असं म्हटलं जातं। काही नाराजी नाही आहे, भाजपमध्ये कुणी नाराज नाही आहे। स्वतः देवेंद्रजींनी या ठिकाणी सर्वांना सांगितलं की संपूर्ण महाराष्ट्राला सांगितलं की कुठलीही नाराजी व्यक्त करण्याची गरज नाही, कारण एकनाथ शिंदे आणि माननीय देवेंद्रजी ही दोघांची जोडी खऱ्या अर्थाने संपूर्ण महाराष्ट्र प्रचंड त्या ठिकाणी काम करणार आहे। कोणी नाराज नाही आहे, एक मताने एक दिलाने आमच्या केंद्रीय नेत्याने हा निर्णय घेतलेला आहे। मला वाटतं यातनं पूर्ण महाराष्ट्राचं खूप चांगलं होणार आहे।